सो टुडे वी आर विथ मिस्टर पवार ऑफ ग्रीन सृष्टी फाउंडेशन आणि ते जास्त आपल्या त्यांच्या ऑर्गनायझेशनबद्दल सांगणार की व्हॉट एक्झॅक्टली दे डू इन कॉम्पोस्टिंग. येस सर. टू बी व्हेरी फ्रँक, ॲज अ ग्रीन सृष्टी फाउंडेशन आय एम द मेंबर ऑफ फाउंडर मेंबर ऑफ ग्रीन सृष्टी फाउंडेशन. म्हणजे ही संस्था जी आहे आपली, ही आपण कार्यरत आहोत ओल्या कचऱ्यावरती, वेट वेस्ट मॅनेजमेंटवरती. म्हणजे ह्याच्यामध्ये वेट वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय करतो की सोसायटीमध्ये जो कचरा तयार होतो आहे आपला, निर्माण होतो आहे, तर हा कचरा खूप मोठा विषय झालेला आहे, गहन विषय झालेला आहे की हा जिरवावा कसा. म्हणून खूप ठिकाणी असं होतं आहे की आपण कचरा डंप करत चाललेलो आहे. छोटंसं उदाहरण आहे की आपल्या दाराशेजारीची बादली, जर शेजाऱ्यांची बादली कचऱ्याची आपल्या इकडं आले तर आपल्याला खूप त्रास होतो, का तो कचरा आहे म्हणून. पण ॲट द सेम टाईम आपण सगळेजण जे सोसायटीतला जो कचरा आहे तो कलेक्ट करतो आणि एखाद्या स्पेसिफिक प्लेस जी आपण कॉर्पोरेशननी हे केलेली तिकडे करतात. मग समजा SB रोडचा कचरा जर आपला बाहेर दुसऱ्या एरियामध्ये जातो तर ते लोक ऑब्जेक्ट आहेत. तर ह्यासाठी आपला उद्देश असा आहे की आपण केलेला जो कचरा आहे हा आपल्याच आवारात कसा जिरवू, याबद्दल आपण आपली ही संस्था प्रबोधन करते. ओके. सेकंड थिंग, फक्त प्रबोधन न करता की तो वेट वेस्ट आपल्याच आवारामध्ये कसं योग्यरीत्या जिरला जाईल ह्याच्यावरती पण आपण सपोर्ट करते ही संस्था. आणि काय टाईप ऑफ, म्हणजे कुठल्या प्रकारचे स्पीशीजचे अर्थवॉर्म्स तुम्ही वापरता? सर, आता कसं आहे माहिती आहे का, अर्थवॉर्म हा सेकंड स्टेज झालेला. फर्स्ट स्टेज आहे की ही कंपोस्टमध्ये कन्वर्ट करायला. ओके. कारण खूप जणांची अशी मान्यता आहे की कचरा आपण जर टाकला तर ते डायरेक्ट अर्थवॉर्म खातात, पण अर्थवॉर्मला माहीत नाही की आपला एव्हरेस्टचा मसाला काय आहे किंवा ऑइल काय आहे, म्हणून ते मरतात त्याच्यामध्ये. पण खूप लोकांची मान्यता अशी की नुसतं कचरा टाका ते अर्थवॉर्म खाऊन टाकते. अच्छा, म्हणजे ऑइल आणि ह्याचा फरक प्रमाण असतो, म्हणजे पॉइजनस आहे त्याच्यासाठी ऑइल, त्यासाठी ते पॉइजन. ओके ओके ओके. मग अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे की फर्स्ट स्टेज आपली जी आहे ओल्या कचऱ्याची, त्याला तुम्ही कंपोस्टमध्ये कन्वर्ट करा. ते कंपोस्ट एकदा झाल्यानंतर ते तुम्ही गांडूळांना खायला द्या, त्यावेळेला ते गांडूळ खत म्हणून तयार होतं त्याचं. मग हा तुमचा एंड प्रोडक्ट झाला आणि ह्याचा रिझल्ट यावं तुम्ही तुमच्या झाडांच्या बागेला वगैरे जे टाकताय ते खत टाकतो आपण, की जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट चांगलं देतात आणि ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये ते निर्माण होतात ते सगळ्या गोष्टी. हा असा विषय आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही इव्हन बॅक्टेरिया पण वापरता, म्हणजे पावडर्स काही सपोज कंपोस्टिंगसाठी? कंपोस्ट प्रोसेस योग्यरीत्या करण्यासाठी आपण एक बॅक्टेरियल प्रोसेस क्रिएट करतोय जी लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्यासाठी आम्ही काय करतो की जर सोसायटीमध्ये जर कचरा टाकला आपण तर तो कुजण्यासाठी भरपूर कालावधी लागतो, तर तो टू रिड्यूस विथ द टाईम आपण असं केलेलं आहे की आपण एक आपलं सोल्युशन आहे लिक्विड, त्याला आपण EM सोल्युशन म्हणून म्हणतो. हे जसा आपण कचरा रोजच्या रोज टाकतो तो त्याच्यावरती स्प्रेड करायचा आहे आपल्याला ते लिक्विड युनिफॉर्म ह्याच्यामध्ये. ह्याच्याने काय होतं की ही प्रोसेस जी ही ॲक्सेलरेट होती आहे. ॲक्सेलरेट झाल्यानंतर आपली कंपोस्टिंगची प्रोसेस ही मिनिमम 90 डेजमध्ये तो कचरा कन्वर्ट व्हायला लागतो कंपोस्टमध्ये. ओके. आणि तुम्ही सगळे टाईप, म्हणजे रिटेल होलसेल का तुमचं असं काही साईज आहे लिमिट की असं काहीतरी? रिटेल होलसेल जसं तुम्ही म्हटलं तर पहिली गोष्ट तर ही आपली संस्था आहे, बरोबर, नॉट गोइंग थ्रू अ बिझनेस पॉईंट. करेक्ट करेक्ट करेक्ट. संस्थेचा उद्देश हाच आहे की लोकांनी आपणच निर्माण केलेला कचरा, करेक्ट, हा आपल्याच आवारात कसा जिरेल. ओके. आणि हे जे बर्डन आहे की जे टनानी कचरा बाहेर पडतोय, बरोबर, तो केजीस मध्ये आपल्याच घरात जर जिरेला गेला आणि त्याचं खत जर झालं, परफेक्ट परफेक्ट, सगळं आपल्या झाडांनाच होतंय. म्हणजे आपल्या नेक्स्ट जनरेशन जे येते त्यासाठी हे चॅलेंज म्हणून नाही राहणार असा हा विषय आमचा असल्यामुळे, म्हणून आम्ही जे ह्या संस्थेचे जे फाउंडर मेंबर आहोत आम्ही एका उद्देशाने आणि एका फोकसनीच आम्ही काम करत आहोत त्याच्यामध्ये. ओके. कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तर प्लीज बी फील फ्री टू कॉन्टॅक्ट मिस्टर पवार. थँक्यू सर. थँक्यू फॉर थँक्यू वेलकम.